आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. जया, अरे विश्वनाथ संघ काय बोलणं झालं काय तुझ? नाही आज फोन लागणं झालंय. बर नंतर न कर की फोन, चल दोन घास खाऊन घे. नाही तुम्ही जेवून घ्या. जोवर मामाला फोन लागत नाही तोवर काय मला जेवण जाणार नाही. वय काय मग? ठीक आहे मग घ्या. ते जेव्हा जीवन वाढून ठेवलंस ना हो, ते सगळं आवरून ठेवायचं. जवर अण्णा दादा जीवत नाही तवर या घराची चूल पेटणार नाही. नक्की ना? नाही तुमच्या भावा बहिणीच्या प्रेमामध्ये माझा मधला कावळा होतोय म्हणून म्हणलं सारखं. मग या, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही वय. बर जातो मग दाम. हा आवरून नको ठेव, तुम्ही जावा जेवून घ्या. बर मंग्या आवरून ठेव. मंग्या 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 केलं ना माझा मधला कावळा. काय ग आंबे, का बिचारा त्या मंग्याला छळतेस ग? ते एक बिचारा काय बोलत नाही म्हणून तुलाच करतेस बघ. अरे देवा, ह्यो बिचारा आता ह्यो सगळ्या जगाला पिडत असतो त्यावेळी, त्यावेळी काय बोलत नाहीस तू? ए पिट्या, आज आजी माझी बाजू घ्यायला तर तुझ्या बुडाला बरी मिरची लागला रे. ए ए बाबानू, आता कुणी एक शब्द भी काढला तर याद राखा. ए मंग्या चल सगळ्यासनी जेवायला घे आणि चला सगळे जेवायला बसा. मुक्काट्यानं जेवायचं. आंबे जया तुम्ही बी चला जेवायला. मला भूक नाही. जय जय कृष्ण. मी जर उपाशी राहिलो तर ही खोळी काय जेवायची नाही. मामा जेवला का नाही ते पण कळत नाही. पहिला हिचं बघतो. आंबी चला तुम्ही समधी जावा आणि दोन घास खाऊन घ्या. चला. मला भूक नाही. असं काय करतेस आंबी? हा आता लगीन होणार तुझं. हा एवढा राग बरा नाहीतर आलोक रावांचा अर्धा वेळ तुला मनवायला जाईल आणि तो काम कावा करेल. चला मग नको करू माझं लगीन. अग ये आंबे, तोंडाला येईल ते बोलू नकोस. ए म्हातारी, तुझ्या नातवाला समजव की जवर अण्णा दादा काही खात नाही तवर मी बी जेवणार नाही. अग कसा उतरल घास? तिथं मामानं खाल्लं का नाही ते पण माहित नाहीये. जर तिथं उपाशी राहिला तर मी निवांत बसून कसं जेवू ग? तू जर त्याच्या घरात सुखानं दोन घास खाऊ शकत नसेल तर तू असं का करत नाहीस? विश्वनाथलाच बोलवून घे इकडं. नाही मामा इकडे येलो पण मामा जर इकडे आलं तर तिकडं मामी मामाचं कान चवत बसल. त्यापेक्षा आपण एक काम करूयात, मामा इकडे येऊ शकत नाही ना मग आपणच मामाच्या घरी जाऊयात. आणि हा पिट्या, मामीनं किती पण अपमान केला तरी तुझं तोंड मिटायचा? सॉरी सॉरी सॉरी, हे आपल्याकडनं जमायचं नाही, मी येत नसतो. राहू दे जया, तू आणि आंबी जावा. मंग्या, विश्वनाथला ते सालपापडे आवडतात, त्या झाड दिशी तळून घे आणि डबा भरून ह्या दोघांच्याकडे दे. हा तुम्ही दोघं जाऊन या. हा चल, बोलण्यात येळ नको घालवले. चल रे तुम्ही. ती माझ्या माहेरची माणसं आहेत म्हणून नाही तर कुठल्या बी माणसाशी बोलताना जरा विचार करत जा. ए मातोश्री, या तुमचा चांगुलपणा चांगुलपणा. या आधी या बाईची आपल्याशी बोलायची अशी हिंमत झाली होती काय? तिचं सोड रे, ती फडफडणारी ज्योत आहे, तिच्यावर कोणी बी फुकर मारता येईल. जया, जयासाठी काहीतरी वेगळं प्लॅनिंग करायला लागणार आणि त्याच्या आधी एक अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायला लागणार. सिमेंट फॅक्टरीचं काम
एकदा ती चालू झाली की या गावातल्या भिक्कारड्या माणसासनी त्याच्यात काम देता येईल आणि टाचे खाली ठेवता येईल, जयाविरुद्ध भक्कमपणे उभं राहता येईल. एवढं सगळं आपण करत बसूया तवर त्या जयाचं लग्न होऊन त्याला पोर बाळ पण होतील. वाई मार्गे सातारा कशाला जाताय? शॉर्टकट हुडका काहीतरी. रग्या ऐक माझ, आता ह्यो लांबचा रस्ता वाटतोय पण ह्योच आपल्या फायद्याचा आहे. नाना ते समज बरोबर आहे पण नाही आणि बिन नाही. आता काय वाटतं ते झालं तरी आपण तहसीलदार कार्यालयात जायचं आणि ते लायसन्स काम पूर्ण करून टाकायचं. पण त्या बाईनं आपल्या कागदपत्रात काय खोट काढली आणि आपल्याला लायसन्स दिलं नाही तर? एकदा जाऊन तरी बघू. बस एवढी परकी आहे बाई मी. अग तसं काय नाही. मग कस? बरोबर आहे, मी कोण ना तुमची? हे गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून आपलं बायको आहे नावाला. बाकी समद प्रेम तर त्या भाचा भाचीवरच उतू जाते तुमचं. मम्मी कुठला विषय कुठं पण घेऊन जाऊ नको आता. अग विनीता तुला कसं सांगायचं याचाच विचार करत होतो. वयो मला तर काही काळजीच नाही ना. समधी काळजी तुमच्या त्या भाच्याला आणि भाचीला आहे. आम्ही कोण? परकी माणसं. म्हणून एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली ना माझ्यापासून. तुला सांगितले असतंस तर तुलाही त्रागा केला असतास म्हणून मी. मी त्रागा करणार नाही तर कोण करणार? हा तुमचा लाडका जया त्या रागव बरोबर एकदा तरी भांडाय गेला का? मी मध्ये पडले म्हणून उगाच लोकांना दाखवायला मध्ये बोलला तो, नाहीतर काय नाही. अगं विनीता विषय वाढवू नकोस. केलंय त्या दोघांनी. तुका जयाला आणि आंबीला मध्ये कशाला वाढायला लागल्यास? का ओढू नको? एरवी काही काम असलं की कसे येतात लगेच मामा मामा करत. आता त्यांच्या काकाच्या पोरानं तुमच्यावर हात उचललाय तेव्हा तुमचा जया बसलाय ना मूग गिळून, ते नाही दिसत तुम्हाला पण माझं तोंड लगेच दिसतंय. अशू तुला पहिला आणि शेवटचं सांगते, त्या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. मी तर त्या दोघांचं तोंड बी बघणार नाहीये आणि त्या घरचं मीठ बी खाणार नाही. अण्णा दादा मामीनं तोप डागलेले दिसते. मला पण तसंच वाटतंय. बरं ऐक पण तू काय बोलू नको, माहिती आहे ना मामी कशी आहे ती. अंबिका अगं तुम्ही दोघं असं पाहुण्यांसारखं बाहेर काय उभे आहात? या की या की. मामा काय जेवलं नाही का अजून? आता लय पुळका आलाय तुला. मामाची जर एवढीच काळजी होती तर त्या रागवनी जेव्हा त्यांच्यावर हात उचलला तेव्हा काही नाही बोललास तू. विनीता मामा आजीनं डबा पाठवलाय. हे आऊ म्हणजे पण ना कशाला एवढी उसाभर करायची? तुला काय व्याप कमी आहे का? घरचा आहे पंचायतचा आहे आणि बघ तुझा मामा काय अजून म्हातारा झालेला नाही बरं का? एक दिवस लंघन केलं म्हणून आजारी पडणार नाही आणि तशी बी मला काही भूक नाही. बरं झालं तुम्ही आलात, आता मी ताटा आणते सगळे एकत्रच बसूया जेवायला. हे एक बरं केलं, तू तिकडे काळजी करत बसला असतास मी इकडे काळजी करत बसलो असतो. हे जेवणाचा बीत असा एकत्र केला ना हे एकदम बेस्ट झालं बी. हे बरं आहे. मगापासून आम्ही दोघी जणी सांगतोय की जीवन घ्या जीवन घ्या तेव्हा आपलं भूक नाही करत होतात ना. आता लाडकी भाचा भाची आल्यावर लगेच जेवायला तयार झाला बाय. एवढं काय पाठवलंय आऊन? मामी अगं तू आम्हाला नंतर वरड,
आधी आपण सगळे जीवन घेऊयात आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणीच जीवलात नाही ते. मामी चला जीवन घेऊ. अण्णा दादा चल आपण बाकीची तयारी करूया तोपर्यंत. आता परतही काही बोलू नये म्हणजे झालं. काय ना प्रश्न फक्त तुमच्या एकट्याच्या गावचा नाहीये. बाकीच्या लहान सहान वस्त्या त्यांचाही विचार करायला. एक काम करूया मी परत एकदा पाहणी करेन मग विचार करून आपण काहीतरी मार्ग काढूया. हे बघा मी होणारच नाही काम असं म्हणत नाही आपण करू काहीतरी. तुमचा प्रश्न मी प्रलंबित ठेवणार नाही एवढं नक्की. डोंट वरी. नमस्कार कामत. यस मॅडम. मला उद्या आठवण करा आपल्याला यांच्या गावची पाहणी करायला जायचं आणि हो आमदार कदमांना फोन करायचा याची एकदा आठवण करा. हा मॅडम. पुढे कोण आहे बघा बोलवा त्यांना. नमस्कार हो संभेराव मॅडम. नाही म्हटलं वेळ वाचवूया. तुमची कामं काही संपायची नाहीत. ती संपणार मग तुम्हाला आम्ही आठवणार मग तुम्ही ह्यांना सांगणार आम्हाला बोलवायला मग हे सांगणार त्या पिऊनला त्यो कानात बोट घालत रमत गमत बाहेर येणार मग आम्ही हात येणार एवढा कुठे वेळ घालवायचा. आपणच यावं म्हटलं. बाकी तुमच्या कामाला उरक तेवढा नाही बघा. म्हणजे एवढा मोठा तहसील सांभाळायचा आहे तुम्हाला एवढी कामं असतात. आम्हीच बाहेर बसून बसून कंटाळलो म्हटलं यावं आधीच. नाना ए परवानगी न घेता बसलोय. जंजीर पिक्चरचा सीन व्हायचा नाही ना. अरे संभेराव मॅडम आपले ओळखतात ते आपल्याला. नाही काय बस मॅडम बसा बोला काय काम काढलं. कामत यांची काही नोंद आहे. मी सांगतो की मॅडम लई काही नाही ते एक सिमेंट फॅक्टरी टाका लागले तर त्याचं लायसन्स पाहिजे होत. तुम्ही मदत केली तर आमचं काम सोपं होईल. फाईल बघून घ्या वाटल्यास. ठीक आहे सगळी कागदपत्र आहे. हाय रिया. अहो जयदे साहेब तुमची ही फॅक्टरी तर भर वस्तीत आहे हो. बर आणि सेफ्टी प्रिकॉशन्स काय असणार आहे किंवा तुमचा जो स्टाफ असणार आहे तो ट्रेंड आहे की नाही आणि चाइल्ड लेबरला परमिशन नाही आहे तर तुम्ही चाइल्ड लेबर ठेवणार नाही आहात. अहो बरेच महत्वाचे मुद्दे मिसिंग आहेत या फाईलमधून. होय काय रग्या हे सगळं घातलेलं नाही त्याच्यात. आता कागदपत्र तुम्हीच गोळा केल्यात की मला काय माहिती. हार त्याच्या राहिलं बहुतेक. बाई हे सगळं आताच लिहून द्यायला पाहिजे काय. कामत एक काम करा साहेबांना फॅक्टरी रूल्स आणि लेटेस्ट अमेंडमेंट या सगळ्याची एक एक कॉपी द्या. जयदे साहेब मी काय म्हणते तुम्हाला कामत सांगतील ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही नीट रेडी करा. ओके आणि मग ते घेऊन या मग आपण सविस्तर बोलूया. ठीक आहे मॅडम हे सगळं होईल म्हणजे करतोच मी. तुम्ही लायसन्स तेवढं देऊन टाका की म्हणजे इकडे आमचं काम चालू होईल. आमचे प्रश्न मार्गी लागतील. अहो तुमचं बरोबर आहे पण काय फॅक्टरीचं काम जरी सुरू झालं तरी नवीन प्रश्न उभे राहूच शकतात ना. ते राहायला नकोत म्हणूनच आपण आधी या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करूयात आणि मग सविस्तर बोलूयात. ठीक आहे. हा हा मी आत्ताच आलो आहे तहसीलदार ऑफिस मध्ये. हा हा मी झालं की फोन करतो. हा चालेल बर. हा मात्र बोला मॅडम आहेत का आतमध्ये. आहेत खरं आत मीटिंग चालू आहे. काय काय काम होतं का.
जरा महत्त्वाचं कागद द्यायचं होतं. मग मी देऊ का? नाही नाही मी देतो. आणि एक बोलायचं पण होतं. तुम्ही जा, मी थांबतो. बाकी सगळं बरोबर आहे ना? हे बघा मॅडम, आम्ही कुठं पळून जात नाही, तुम्ही बी इथंच आहे. होईल की कागदाचं? बरं, आता सरकारी काम कसं असतंय आम्हाला पण माहिती आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला एकाच कागदाच्या 10 फोटो कॉपी आणायला सांगणार, 10 ठिकाणवरनं त्याच्यावरती सही शिक्का आणायला सांगणार. एका बाजूला ते होत राहील, तुम्ही लायसन्स एवढं पाठशिरी देऊन टाका. तुम्ही मला ही विनंती करताय असं समजतीये मी. नाही म्हणजे विनंतीच करताय ना? होय की विनंतीच करायला लागलोय. तुम्हाला काय वाटलं मी ऑर्डर द्यायला लागलोय? तसं कुठलं? विनंतीच आहे, लायसन्स तेवढं देऊन टाका. हे बाकी कागदपत्राचं किरकोळ आहे ते होईल. हे बघा, माझ्यासाठी हे काम किरकोळ नाही, त्यामुळे तुमच्या या फाईलवर मी आता नाही सही करू शकत. आणि काय ना, तुमच्या मुलाचे रेकॉर्ड्स बघता मी कोणत्याच प्रकारची रिस्क नाही घेऊ शकत. एक काम करा, या प्रोजेक्टचा आधी नीट अभ्यास करा, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा, फाईल रेडी करा, मग बोलूयात आपण. पण मी आत्ता या फाईलवर सही नाही करू शकत. बरोबर, आणखी काही काम होतं का? नाही म्हणजे अजून काही काम नसेल तर तुम्ही येऊ शकता. काय, बाहेर बाकीची माणसं पण थांबली आहेत ना? तुम्हीच मगाशी म्हणालात ना आमच्या कामाला उरक नाहीये म्हणून, त्यामुळे जरा घाईये. नमस्कार. ओ विद्यासंभेरा, काय मॅडम, आम्हाला या सगळ्यात वेळ घालवायचा नाही, आमचं काम लवकर चालू व्हायला पाहिजे. अहो स्टार्टअप स्टार्टअप म्हणून तुम्ही जाहिराती करताय, आणि एक खोतकरू तरुण आता धंदा सुरू करा लागलाय, तर तुम्हीच कागदपत्राची कारणं काढून लांबड लावताय, कसं चालायचं? आपण मधला काहीतरी तोडगा काढूया की? तोडगा? हा, म्हणजे आकडा तुम्ही सांगा, आम्ही पोस्ट करतो. काय सरकारी कामात यात तोडग्याला तोडगा नाही. काय नाना, सांगा तुम्ही कुठे द्यायचं? आता इथं देऊ का बाहेर ते नोटरी करते ते टपरीवर देऊ? नाही, अकाउंट कुठे आहे तुमचं? राघव, ताबडतोब चालते बा. तुम्हाला काय वाटलं मी अशी लाच घेऊन काम करणारी सरकारी अधिकारी आहे? कामत यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा, लगेच निघा. तुम्ही बाहेर जाताय की मी सिक्युरिटीला बोलू? हे विद्यासंभेराव, थांबा ना, लयक एकटू नको. आणि तू काय आम्हाला नियम शिकवणार काय? या गावात आल्यापासून तुझी काय थेरत चालली ते आम्हाला नाही, सगळ्या गावाला माहिती आहे. काय काय म्हणायचं काय तुला? हा जे दे, तुमच्या मुलाला नीट समजावून सांगा. रग्या, अरे बाहेरच कशाला बोलायला आहेस? इथं इथं या सरकारी ऑफिसर आहेत, लक्षात ठेव. बाहेर उधळणार काय बी गुण, पर्सनल लाईफ आहे त्यांचं. तुम्ही पण उठा, उठा, निघा. ताबडतोब चालते बा तुम्ही दोघं. मात्र मॅडमच्या कॅबिन मधून एवढं कोण उडते? आणि मॅडम काय एवढे चिडलेत? अहो ते जेदे आणि जेदे साहेबांचा मुलगा आलाय ना ऑफिस मध्ये. जाताय की मी पोलिसांना बोलू? मी जरा बघू का. ते नाना पण किनी त्या रागावला कशाला घेऊन यायचं? जाऊन बघून येऊ काय? नाही नको, नाना आणि रागव त्याचा आणि काहीतरी वेगळा अर्थ काढत बसतील. मिस्टर रंगराव जेदे, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याशी बोलण्याची ही पद्धत नव्हे. आणि तुम्हाला काय वाटलं,
बाई माणूस आहे, जर अशी धमकी दिली की आपलं काम होऊन जाईल असं जर वाटलं असेल ना तर विसरा. काय ना, 7 वर्षांच्या नोकरीतली ही माझी 9वी बदली आहे, पण मी कधीही स्वतःच्या तत्वांच्या विरुद्ध जाऊन कोणतंही काम केलेलं नाहीये आणि कुणाला करूही देणार नाही. मात्र एक कामत, आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढा. हे दोघं मला माझ्या नजरेसमोर पण नको. निघा, ताबडतोब निघा. हे फलपाटण्या, आई तिथंच थांबणार तर चिरडीन तुला मी. विद्या संभेराव, ज्या आवाजात केकटायलाय की नाही, कानाला लई दडे बसायला लागल्यात. आणि हे पुढं लई महागात पडेल एवढं लक्षात ठेवा. राघव दादा, अहो ऐका की, का उगाच ऑफिसमध्ये वाद घालालाय? हे हेपले आहे, नानाने नुसती धमकी दिली आहे. मी खरंच चिरडून टाकीन एवढं लक्षात ठेव. राघवा, संभेराव मॅडम, थँक्यू. आता तुमचा पाहुणचार करायची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ते 100% करणार. वेळ आम्ही ठरवू, पण ठिकाण हेच, तुमचं ऑफिस. तेवढं नोंद करून ठेवा.